राज्यातल्या 17 जिल्ह्यांमध्ये लंपी आजार पसरलाय. पशु आणि दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात जनावरांच्या वाहतुकीवर निर्बंध घातले आहेत. जनावरांचे आठवडी बाजार पुढील आदेश मिळेपर्यंत राज्यात बंद राहतील. परवानाधारक कत्तलखान्यांनी विना तपासणी जनावरांची वाहतूक केली तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होतील असंही विखे पाटलांनी सांगितलंय. बरेच नियमावली सरकारचे असेल त्याचं काही उल्लंघन होत असेल आपण कारवाई करू, परंतु या गंभीर स्किन डिसीजमुळे लोकांनी जनावर कत्तलखान्याकडे पाठवले अशी त्याचा अर्थ नाही. असं जर परिस्थितीचा गैरफायदा कोणी घेत असेल तर ते फौजदारी स्वरूपाचे गुन्हे त्या लोकांच्यावर दाखल करावे अशा मी सूचना देणार. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24